कर्नाळा खिंडीतून जात असताना दोन मोटारसायकल स्वारांनी लुटलं असल्याची तक्रार टेम्पो चालकानं पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली होती. यामध्ये त्याने 5,75,000 रुपये लुटलं असल्याचंही सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी हा सगळा बनाव उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतलाय. पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत जबरी चोरी झाल्याची खोटी तक्रार करून फसवणूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा बनाव पनवेल तालुका पोलिसांनी उघडकीस आणलाय. टेम्पो चालक जयश्राज यादव हा कर्नाळा घाटातून जात असताना पाठीमागून येणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांनी त्याचा टेम्पो अडवला व ड्रायव्हर केबिनमधून 5,75,000 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 5,76,600 रुपयांचं सामान लुटून नेलं असल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सखोल तपास सुरू करून या परिसरातील CCTV फुटेज तपासले. यामध्ये टेम्पो चालकाने सांगितलेल्या वेळेत कोणतीही मोटरसायकल गेली नसल्याचं आढळून आल्याने टेम्पो चालकाला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने खोटा गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली आहे. सुरुवातीला आपल्याला अननोन ॲक्युज होते शोधणं अवघड होतं. तर त्याच्यामध्ये अननोन ॲक्युजर्स त्याच्यामध्ये शोधायचं काम चालू होतं. परंतु तपासाच्या दरम्यान असं निष्पन्न झालं की टेक्निकली आणि त्यांना माहिती जी प्राप्त झाली किंवा जे फिर्यादी आहे त्यांना चौकशी करून त्यांना माहिती अशी प्राप्त झाली की जी फिर्याद ज्यांनी दिलेली आहे त्या फिर्यादीनेच या अशा प्रकारचा बनाव केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडं जी रक्कम होती ती त्याला स्वतःला निवाडायची होती जी दुसऱ्याकडून घेतली होती अवधेश कुमार म्हणून जे ॲक्च्युली ज्याची रक्कम होती आणि ती एका ठिकाणी पेट्रोल पंपवरती मालगावच्या ठिकाणी द्यायची होती आणि ही रक्कम कॅरी करायचं हा फिर्यादी उर्फ आरोपी हा तो काम करत होता आणि त्यानं असं सुरुवातीला प्लॅन केला की आपण हे बनाव करून ही रक्कम आपण स्वतःच लुबाडायची असा त्याचा प्लॅन होता. परंतु अतिशय सुंदर तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या टीमनं केला आणि याच्यामध्ये जो फिर्यादी होता ॲक्च्युली त्यानेच हा अवधेश कुमार म्हणून जे ग्रस्त आहेत हे कळंबोलीवरून त्यांचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ट्रान्सपोर्टेशनच्या अनुषंगानं जे मालगाव इथं पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी त्यांचे पैसे रेग्युलरली जमा होतात आणि हे जमा करायचं याच्या अगोदरही 2-3 वेळा याच आरोपीने हे काम केलं होतं आणि तो विश्वास संपादन करून त्याने अशा प्रकारे जी काही रक्कम त्यांना दिली होती ही लुबाडायची होती आणि त्याचा प्रकारचा बनाव त्याने अशा रॉबरीचा करून त्याच्यामध्ये ती रक्कम लंपास केली होती. परंतु हा तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर सदर आपण आरोपीला जो फिर्यादी आहे त्यालाच आरोपी करून आता त्याच्यामध्ये सेक्शन्स आपण 392 आहे आणि आपण नंतर त्यामध्ये वाढवतोय. तर अतिशय उत्कृष्ट असा तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशननं केलेला आहे. तर अशा प्रकारे मोठी रक्कम असल्यामुळं आणि आरोपी अज्ञात असल्यामुळं सुरुवातीला आपल्याला काही लिहित नव्हतं. परंतु याच्यामध्ये तपास चांगल्या पद्धतीने करून आपण आरोपीला अरेस्ट करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5 आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील, संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793. द्वारकादास श्यामकुमार.